हॅलो फ्रेंड्स वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी मी आहे मैत्रे आणि तुमच्यासाठी घेऊन आली आहे फोर्टीन्थ चॅप्टर एलिमेंट्स कंपाऊंड अँड मिक्सचर या आधीचे आणि नंतरचे चॅप्टर्स मी चॅनलवर टाकलेले आहेत तुमच्या स्टँडर्डचे ऑदर सब्जेक्टचे व्हिडिओसुद्धा टाकले आहेत त्याचप्रमाणे तुमच्या सेवन स्टँडर्डची प्रॅक्टिकल बुक मॅथ्सची सायन्सची याचे देखील आन्सर्स टाकलेले आहेत तरी तुम्हाला कुठली रिक्वायरमेंट असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझे टीचिंग केलेले व्हिडिओ तुम्हाला समजत आहेत का हेही मला कमेंट करून सांगा चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न बघा आपल्याला दिला आहे हू आर माय कंपनियन्स ग्रुप एमध्ये आपल्याला काही सबस्टन्स दिलेले आहेत आणि बीमध्ये ते कुठल्या टाईपचे हे ओळखायचं आहे फर्स्ट आहे स्टेनलेस स्टील स्टेनलेस स्टीलचं आन्सर आहे अलॉय कारण आपल्याला माहिती आहे अलॉय हे कोणते असतात जे मोर दॅन टू दोनापेक्षा जास्त कंपाऊंड आणि मिक्सचर हे मिळून तयार झालेले असतात तर स्टेनलेस स्टील आयर्न कार्बन त्याचप्रमाणे निकेल क्रोमेम यापासून बनलेलं असतं त्यामुळे ते अलॉय आहे सेकंड विचारलं आहे आपल्याला सिल्वर तर सिल्वर म्हणजे चांदी चांदी काय आहे मेटल म्हणून सिल्वरचा आन्सर आहे मेटल थर्ड आपल्याला विचारलं आहे की भाजणी मिक्सचर फॉर मायलिंग नाव आताच आहे हे मिक्सचर आहे म्हणून त्याचं ऑप्शन सी करेक्ट आहे कुठलेही असे पदार्थ जे एकत्र एक झाल्यामुळे त्यांच्या मेन प्रॉपर्टीज चेंज होत नाही त्यावेळेला आपण त्याला मिक्सचर म्हणतो मग तुम्हाला एक्झामला समजा सरबत विचारलं किंवा चिवडा विचारला भाजणीचे पिठ विचारले मसाला विचारला यामध्ये खाण्याच्या पदार्थांमध्ये जेव्हा हे एकत्र येतात मेन जो सबस्टन्स आहे त्याच्या प्रॉपर्टीज चेंज होत नाही त्यामुळे त्याला मिक्सचर म्हणूनच ऑप्शन चूज करायचा नेक्स्ट आहे सॉल्ट सॉल्ट हे एक कंपाऊंड आहे म्हणून बी ऑप्शन करेक्ट आहे आपल्याला माहिती आहे एखादा पदार्थ कंपाऊंड केव्हा असतो ज्या वेळेला तो वेगवेगळ्या सबस्टन्सने तयार होतो आणि मेन सबस्टन्सच्या प्रॉपर्टी ह्या वेगळ्या असतात आणि तयार झालेल्या सबस्टन्सची प्रॉपर्टी वेगळी असते मग सॉल्ट जे आहे ते एन ए सी एलने तयार झालेलं असतं आपल्याला माहिती आहे एन ए म्हणजे सोडियम आणि सी एल म्हणजे क्लोरीन आपल्याला माहिती आहे सोडियम हे हवेत आणि पाण्यात देखील रिॲक्ट होतं त्यामुळे आपल्याला केरोसिनमध्ये ठेवावं लागतं आणि क्लोरीन तर एक गॅस आहे पण सॉल्टचं म्हणजे मिठाचं तसं काही आहे का नाही त्याच्या प्रॉपर्टीज वेगळ्या आहेत म्हणून सॉल्ट हे कंपाऊंड आहे नेक्स्ट आपल्याला विचारलं आहे कोल तर कोल हे नॉन मेटल आहे कोल मेटल आहे का नाही म्हणून ए ऑप्शन करेक्ट आहे लास्ट आहे हायड्रोजन हायड्रोजन हा एक एलिमेंट आहे त्यामुळे सिक्सचं डी ऑप्शन हा करेक्ट आहे आता इथे हायड्रोजनला आपण नॉन मेटलसुद्धा म्हणू शकतो पण मॅच द पेअरमध्ये आपण फर्स्ट प्रेफरन्स जर धरला तर एलिमेंटमध्ये आपल्याला माहिती आहे पिरियडिक टेबलमध्ये फर्स्ट एलिमेंट हायड्रोजन आहे त्यामुळे याचं मोस्ट करेक्ट ऑप्शन हा एलिमेंटच असेल आणि कोलचं नॉन मेटल येईल कोलचं एलिमेंट आणि हायड्रोजनचं नॉन मेटल हे काही चुकीचं नाही पण आपण मोस्ट प्रेफरेबल कोलला नॉन मेटल आणि हायड्रोजनला एलिमेंटच घेणार नेक्स्ट सेकंड क्वेश्चन आपल्याला विचारला आहे राईट द नेम्स ऑफ एलिमेंट फ्रॉम द फॉलोईंग सिम्बॉल्स खाली आपल्याला काही सिम्बॉल्स दिले आहेत ते कोणत्या एलिमेंटचे आहेत ते आपल्याला लिहायचं आहे फर्स्ट आहे झेडन त्याचा एलिमेंट आहे झिंक सेकंड आपल्याला दिलं आहे सी डी दॅट मीन्स कॅडमियम नेक्स्ट आहे ई त्याचा एलिमेंट आहे झेनॉन बरे स्टुडंट याचा उच्चार एक्सनॉन करतात तर तो झेनॉन आहे जसं झेरॉक्सचा एक्स असतो त्याप्रमाणे नेक्स्ट आहे बी आर एलिमेंट आहे ब्रोमिन नेक्स्ट आहे टी आय टी आय म्हणजे एलिमेंट आहे टायटेनियम नेक्स्ट आहे सी यू म्हणजेच कॉपर नेक्स्ट आहे एफ ई म्हणजे आयन नेक्स्ट आहे एस आय दॅट मीन्स सिलिकॉन नेक्स्ट आहे आय आर दॅट मीन्स एरेडियम नेक्स्ट एलिमेंट आहे पी टी दॅट मीन्स प्लॅटिनम तर हा होता आपला सेकंड क्वेश्चन थर्ड क्वेश्चन आपल्याला विचारला आहे वॉट आर द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द फॉलोईंग कंपाऊंड्स खाली आपल्याला काही कंपाऊंड्स दिले आहेत तर त्यांचे फॉर्म्युलाज काय हे आपल्याला विचारलं आहे फर्स्ट आपल्याला विचारलं आहे हायड्रोक्लोरिक ॲसिड तर हायड्रोक्लोरिक ॲसिडचा फॉर्म्युला आहे एच सी एल सेकंड आपल्याला विचारलं आहे सल्फ्युरिक ॲसिड तर त्याचा फॉर्म्युला आहे एच टू ओ फोर नेक्स्ट आहे सोडियम क्लोराईड ज्याचा फॉर्म्युला आहे एन ए सी एल नेक्स्ट आहे ग्लुकोज तर ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे सी सिक्स एच ट्वेल्व ओ सिक्स नेक्स्ट आहे मिथेन तर मिथेनचा फॉर्म्युला आहे सी एच फोर क्वेश्चन फोर आपल्याला विचारलाय गिव्ह सायंटिफिक रिझन्स आपल्याला खाली काही स्टेटमेंट दिलेले आहेत आणि त्याचे सायंटिफिक रिझन आपल्याला द्यायचे फर्स्ट आहे बटर मिल्क इज चर्न टू गेट बटर आपल्याला माहिती आहे आपण ताक घुसळतो तेव्हा लोणी मिळतं मग हे जे घुसळण्याची पद्धत आहे ती का केली जाते आन्सरचा फर्स्ट पॉईंट बघा द प्रोसेस ऑफ चर्निंग इनवॉल्स मोशन आपल्याला माहिती आहे ताक जेव्हा घुसळतात त्यावेळेला ते हलवलं जातं हलवल्यामुळे त्या ताकात मोशन म्हणजे हालचाल निर्माण होते नेक्स्ट सेकंड स्टेटमेंट बघा मोशन हेल्प्स टू डिस्टर्ब द फॅट्स प्रेझेंट इन बटर मिल्क जे Milk, में Then, बटर मिल्क म्हणजे ताकामध्ये जे फॅट्स प्रेझेंट आहेत त्यांना मोशन डिस्टर्ब करतं नेक्स्ट पॉईंट लिहा देन बटर इज सेपरेटेड आउट फ्रॉम बटर मिल्क त्यानंतर काय होतं जे बटर मिल्क ताक आहे ते वेगळं होतं आणि जे फॅट्स आहेत ते एकत्र येतात त्यामुळे बटर तयार होतं बघा तुमच्या सेवन स्टँडर्डचं सिलेबसही जास्त आहे आणि क्वेश्चन्सचे अन्सरही मोठे आहेत पण आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करून तुम्हाला छोटे आन्सर्स देण्याचा प्रयत्न करतो तुम्ही हेच व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करून चॅनलला सपोर्ट करा त्याचप्रमाणे ऑदर चॅनल्स आपल्या चॅनल्सचे जे ऑदर चॅनल आहेत तिथे जाऊन त्या चॅनल्सला देखील सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट दाखवा नेक्स्ट स्टेटमेंट आपल्याला काय दिलं आहे बघा इन क्रोमॅटोग्राफी द इनग्रिडियंट्स ऑफ अ मिक्सचर राईज अप टू अ लिमिटेड हाईट वेन वॉटर राईज अप टू द अप्पर एंड ऑफ द पेपर आपल्याला स्टेटमेंट दिलेलं आहे की क्रोमॅटोग्राफीमध्ये जे मिक्सचर असतं त्यातले काही पदार्थ लिमिटेड हाईटपर्यंत वरती जातात तर काही पदार्थ खाली एंडलाच थांबलेले असतात तर हे कशामुळे होतं हे आपल्याला सांगायचं आहे क्रोमॅटोग्राफीमध्ये काय होतं हे आधी आपण समजून घेऊयात दिव्यामध्ये ज्याप्रमाणे तुम्ही वात करून तेल टाकतात ते तेल सोक होऊन दिवा जळत असतो किंवा पाण्यामध्ये तुम्ही कोरडा रुमाल टाकला अर्धा रुमाल टाकला आणि अर्धा वरतीच ठेवला तरी काही प्रमाणात पाणी वरच्या दिशेने येतं तर तेच म्हणजे क्रोमॅटोग्राफी ज्याच्यामध्ये काही सबस्टन्स हे वरती येतात काही खालीच असतात त्याचा आन्सर आपण पाहूया फर्स्ट पॉईंट आहे देअर आर टू प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्स आर यूज इन क्रोमॅटोग्राफी आपण क्रोमॅटोग्राफीमध्ये दोन प्रकारच्या प्रॉपर्टीजचा वापर केलेला असतो मग फर्स्ट प्रॉपर्टी आपण बघूया दे आर द स्टॅबिलिटी ऑफ सबस्टन्सेस इन द सॉल्वन दॅट मूव्स अप असे काही पदार्थ असतात ज्यांच्या स्टॅबिलिटी असते की ते सॉल्वंडमनं मूव अप वरच्या दिशेने जाऊ शकतात सेकेंड प्रॉपर्टी आहे द ॲबिलिटी ऑफ सबस्टन्स टू स्टिक टू द स्टेशनरी फिल्टर पेपर दुसरी प्रॉपर्टी आहे की पदार्थ जो स्टेशनरी फिल्टर पेपर वापरलेला असतो त्याला स्टिक राहतात म्हणजे चिपकून राहतात तुम्ही पाहू शकता क्रोमॅटोग्राफीमध्ये कशा पद्धतीने काही पदार्थ खाली राहतात सॉल्वंटमध्ये पण काही पदार्थ वरती येतात तेही त्यांच्या ॲबिलिटीप्रमाणे वरच्या दिशेने मूव करतात नेक्स्ट पॉईंट बघा वॉटर डज नॉट कंटेन एनी अदर सबस्टन्स दॅट्स वाय इट रायजेस अप टू द अप्पर अँड ऑफ द पेपर पाणी जे आहे ते इतर पदार्थ धरून ठेवत नाही त्यामुळे जे पदार्थ आहेत ते अप्पर एंडला राईज होतात म्हणजे जा वरती जातात नेक्स्ट स्टेटमेंट आपल्याला दिलं आहे अ वेट क्लोथ इज रॅप्ड अराउंड अ वॉटर स्टोरेज कंटेनर इन समर उन्हाळ्यामध्ये आपण ज्याच्यामध्ये पाणी भरून ठेवलेलं असतं त्याच्या अवतीभोवती ओला कपडा गुंडाळून ठेवतो मग हे का करतो हे आपल्याला सांगायचं आहे आन्सरचं फर्स्ट स्टेटमेंट बघा इन समर सीजन टेम्परेचर गेट्स व्हेरी हाय उन्हाळ्यामध्ये तापमान खूप वाढलेलं असतं सेकंड पॉइंट लिहा वॉटर केप्ड इन द स्टोरेज टँक वेपराइज्ड ॲट सच हाय टेम्परेचर बिकॉज ऑफ रॅप्ड वेट क्लोथ जो आपण ओला कपडा गुंडाळलेला आहे त्यामुळे पाणी थंड असतं कारण तो ओला कपडा आजूबाजूची उष्णता शोषून घेतो आणि पाण्याला गार ठेवतो थर्ड पॉईंट लिहा इट ॲब्झॉर्ब्स हीट फ्रॉम द सराउंडिंग अँड किप्स वॉटर कूल फॉर अ लॉंगर टाईम आणि आजूबाजूची उष्णता तो ॲब्झॉर्ब करतो आणि पाण्याला जास्त वेळासाठी थंड ठेवतो तर हा होता आपला फोर्थ क्वेश्चन नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी फिफ्थ आणि सिक्स्थ क्वेश्चनचे आन्सर्स दिलेले आहेत तरी तुम्हाला कुठल्या एज्युकेशनल व्हिडिओची रिक्वायरमेंट असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच काही व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि फ्रेंडसोबत शेअर करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू